तर नमस्कार मित्रांनो, मी आहे ऋतिक पंजेकर, तुमचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी आलोय सड्यावरती. पाहू शकता तुम्ही, हे याला आम्ही तांबळकाठा असं म्हणतो, कारण की तिथे तांबड माती जास्त प्रमाणात मिळते. तर तुम्ही पाहू शकता मी आज टोणं लावायला आलोय. हा बघा, पाहू शकता टोणं म्हणजे नाचण्याची भाकरी खातो आपण ना, त्याला जे दाणे लागतात, दाणे त्याला आपण ते पिकवण्याची ही एक शेती आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हा आहे रोंबा. हा बघा, हा रोंबा आहे. आणि तर मित्रांनो, रोंब्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने टोणं लावण्यासाठी जागा केली आहे, ते खत टाकण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता आतमध्ये खत आहे. तर मित्रांनो, टोणं लावण्यासाठी जी जागा तयार केली जाते, ती अशा रोंब्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढली जाते. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी काढतो आहे, अशा पद्धतीने काढली जाते. त्याच्यात खत टाकलेलं आहे बघा, शेणखत आणि बुंदी आणि हे युरिया खत आहे त्याच्यात. आणि हे असं टाकलं जातं. हे बघा, हे अवन आहे, याला अवन म्हणतात. हे पेरतात, आधी एक महिनाभर पेरतात, त्याच्यानंतर हे येतं आणि असं काढतात. आणि ह्या रोंब्यांच्या मध्ये लावले जातं, हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, तो मध्ये झोपलाय, तो माझा टॉमी आहे, तो त्याला आम्ही राजू असं म्हणतो, राजू या नावाने होतो. तुम्ही पाहू शकता आता कसा शांतपणे झोपलाय. हा बघा, हे ही माझी आई आहे, हे माझे बाबा आहेत, तुम्ही पाहू शकता. हा बघा झोपलाय कसा, आणि टोणं बघा कसं लावतंय ते बघा, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हे बघा, हा बघा, हे आत्ताच मी नांगरून थांबलोय. हे बघा, चल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने टोणं लावतात. हे बघा, हे अजून दळे लावायचे आहेत. हे बघा, 1, 2, 3, 4 चौथा आहे तो याच्यातलाच आहे, पण तो थोडा वेळ ठेवला आहे त्याच्यात, कारण की रान खूप आहे, काढायचं आहे ते रान. तर अशा पद्धतीने हा दुसरा ब्लॉग आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नाचण्याची भाकरी खाऊ, तुम्ही ऐकू शकता. नाचण्याची भाकरी खायला बोलवते माझी आई, तुम्ही येऊ शकता. हे बघा, इकडे लावलेले आहे इकडे. हा मधले आमचे नाहीत, ते काकांचे आहेत ते असे. हे बघा, हे बघा, हे मधलं इकडे लावलं आहे ना, ते आमचं आहे. तर ही आहे फळी. नांगरून झाल्यावर ही फळी फिरवतात त्याच्यावर. ही बघा. तर मित्रांनो, ही फळी जमीन एक लेवल येण्यासाठी फिरवली जाते. तर तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हे बघा, हे नांगरलेलं आहे, आताच मी नांगरलो थोड्या वेळपूर्वी. आणि हे बघा, आता याच्यात आम्ही शेंगदाणे पेरणार आहोत. हे बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता राजू फळीबरोबर कसा खेळतोय, खूप मजा केली त्यांनी फळी फिरवताना. आणि फळी तो थांबवण्याचा प्रयत्न करत होता, त्याला वाटायचं ती की फळी अशी धावते असं काहीतरी, तो पकडण्याचा प्रयत्न करत होतो. बघा, तुम्ही पाहू शकता खूप मजा आली त्याच्याबरोबर, त्याला पाहून अशी मजा करताना. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे घरी, आणि जे काम होतं ते आमचे झालं आहे. अवन संपलं आहे, ती आई काढायला गेली आहे, आणि मी आता घरी जातो आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका, हा ब्लॉग कसा होता, काय होता, याच्यावर तुम्ही कमेंट करा. लवकरात लवकर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर भेटूया नंतर. टाटा, बाय बाय.